गौरी गणपतीचा उत्सव तसा आपल्या महाराष्ट्रातील समस्त मराठी जनतेचा आहे. गौरी गणपतीप्रती श्रद्धा आस्था ठेवून त्यांची मनोभावे सेवा करण्याचा हा आनंदोत्सव, ज्यामध्ये बाळ गोपाळांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सर्वजण मोठ्या आनंदाने सहभागी होतात. काटेवाडीतील प्रतिष्ठित काटे दाम्पत्य गेल्या 10 वर्षांपासून गौरी गणपतीनिमित्त साकारत असलेल्या देखाव्यांसाठी नेहमीच चर्चेत राहिलं आहे आणि याही वर्षी त्यांनी साकारलेला देखावा सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरतोय. आजपर्यंत त्यांनी साकारलेल्या देखाव्यातून कधी सामाजिक प्रश्नांची जाण आणि भान असणारे विषय मांडले तर कधी या विषयाप्रती समाज प्रबोधनही केलंय. यामध्ये मराठा समाज बंधू भगिनींचा आक्रोश, त्यांची वेदना आणि समर्पक मागण्यांसाठी उभारलेला मराठा क्रांती मोर्चाचा देखावा असेल तर कधी काश्मीरमधील 370 कलम विषयाचा एल्गार असेल. केरळमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीची दखल घेणाराही देखावा त्यांनी साकारला होता. त्यांच्या या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या देखाव्यांची दखल इथल्या प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. तसेच काटेवाडी, बारामती आणि पंचक्रोशीतील लोकांनीही ते पाहण्यासाठी गर्दी करून त्यांच्यातील कल्पकतेला मनसोक्त दाद दिली आहे. याही वर्षी देखाव्यांची हीच परंपरा जोपासत काटे दाम्पत्य यांनी साकारलाय राजकीय गोंधळाचा देखावा. गेल्या 2 महिन्यांपासून चाललेल्या राजकीय गोंधळाची परिस्थिती मांडणारा आणि या गोंधळातही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यकुशल नेतृत्वातून साकारलेला बारामतीचा सर्वांगीण विकासाचा देखावा